नाशिक शहरातील नामवंत ज्वेलर्स म्हणून ओळख असलेल्या आडगाव सराव ज्वेलर्स यांच्या सुवर्ण संचक योजनेद्वारे शेकडो लोकांची फसवणूक केली असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. आडगावकर यांच्या सुवर्ण संचक योजनेत अनेक गुंतवणूकदारांनी आपल्या पैशांची गुंतवणूक केली होती. सुमारे 2 वर्षांपासून गुंतवणूकदार टप्प्याटप्प्याने या योजनेत आपले पैसे भरत होते. मात्र गुंतवणूकदारांची फसवणूक झाली असून आता हा घोटाळा समोर आलाय. गेल्या वर्षभरापासून आडगावकर ज्वेलर्सच्या संचालकांकडून पैसे देण्यासाठी टाळाटाळ होत असल्याचं अनेकदा समोर आलं होतं. मात्र आज गुंतवणूकदारांचे पैसे देण्यासाठी संचालक आले असता आडगावकर सराफ येथे गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावल्याने संचालक मंडळींनी पैसे न देता तेथून काढता पाय घेतल्याने गुंतवणूकदारांनी संताप व्यक्त करत आमचे पैसे मिळत नाहीत तोपर्यंत आम्ही येथून जाणार नाही असं स्पष्ट केलंय. महेश सरांनी स्वतः आम्हाला लिहून दिलं होतं असं, या तारखेला तुम्हाला मी पैसे देतो म्हणून. त्या तारखेला आम्ही गेलो होतो त्यांना तिकडे सरकारवाड्या पोलीस स्टेशन, सरकारवाड्याची इथे शाखा आहे तिथे, पण तरी पण आम्हाला पैसे नाही मिळाले. ते म्हणा 2 टप्प्यात मी तुम्हाला पैसे देतो, तरी पण पैसे नाही दिले. वेळोवेळ मी फोन करत होतो, आज नाही उद्या सर इथे नाही, सर मुंबईला गेले, सर कुठे गेले आम्हाला माहीत नाही. हा स्टाफ आहे ना काय आम्हाला खरं सांगत नव्हता. आता आम्ही लोकांकडून पैसे घेतले आणि आमचं कार्य केलेलं घराचे, माझे 18,000 रुपये, माझ्या नातवाची मुंजी होती, मुंजीसाठी मी पैसे साठवत होतो कारण मी रिटायर झालेलो आहे. मला म्हणजे मॅच्युरिटी 22 जानेवारीला संपली. प्रॉब्लेम असा होता की त्यांनी ही स्कीम काढली होती ना की आपण 1,000 रुपये दर महिन्याला ज्याला जसं पटेल तसं ते इन्व्हेस्ट करू शकत होते. मग आम्ही केलेली त्याप्रमाणे की आपल्या काहीतरी आपली गुंतवणूक होईल. त्यांनी त्यावेळेस सांगितलं होतं की एक तर पैसे देऊ म्हणे 10 महिन्याचे तुम्ही पैसे भरा, प्लस ते 11व्या महिन्याचे एक तर पैसे देतील किंवा त्या बदल्यात ते सोनं देतील म्हणे. मग आमची मॅच्युरिटी डेट आता माझी 22 जानेवारीला माझी संपलेली आहे. त्यावेळेस त्यांना फोन नंबर दिला, फोन पण केला त्यांना आम्ही, पण त्यांनी चुकीचा नंबर दिला होता मला. आम्ही पवननगरला असतो, पवननगरच्या इथं फोन केला तर ते म्हणे आमच्याकडे नाही यायचं म्हणे. कंप्लेंट वगैरे केली नाही, तसं काही प्रश्नच आला नाही ना. आता एवढी मोठी दुकान म्हटल्यावर कोणी अविश्वास तर नाही ना दाखवणार. मग आम्ही त्यांच्या इथं फोन केलेला तर त्यांनी तो फोन पण लागला नाही. तिथे मिटिंग आहेत, पैसे आज देतो उद्या देतो काही देत नाहीत. सकाळपासून पण आली आहे पण सहकारीच कर पळून जातात, शिवाय पोलिसांना स्वतःहून बोलवलंय. कसे पैसे जमा केले होते? 2,000 रुपयाप्रमाणे 3 वर्षाचे होते. मी म्हटलं सगळे एकदम घेऊया म्हणून ते राहिले आणि आज देऊ. एप्रिलमध्ये मार्च एप्रिलमध्ये मागच्या येऊन गेले होते. मी नाही म्हणे तुम्हाला बोनस पण देऊ आम्ही आणि त्याच्यासाठी तुम्ही एप्रिलमध्ये या, तरी पण मी आडगावकर ते गावातलं आहे ते बघितलं, ते पण बंद झालं होतं. पैसे पाऊण लाख जवळजवळ 1 लाख आहेत जवळजवळ.